अहो मोजके राहिले तरी पुढच्या वेळेला इकडे भरलेलं असेल त्यावेळी तुमच्यावरती वेळ येईल की तिकडे मोजको कोण राहतो ते बघायची. असं एवढं इन्व्हायचं नसतं. हे राजकारण आहे. महाराष्ट्र जनता धडा शिकवेल ना त्यावेळेला कळेल. समजलं का? समजलं का? अध्यक्ष महोदय, सत्ता पक्षाच्या प्रस्तावामध्ये मुंबई शहरातील, आता बरोबर आहे लाईनवर, मुंबई शहरातील अनेक विषयाला स्पर्श सत्ता पक्षाने केला आणि या प्रस्तावामध्ये मागील 25 वर्षामध्ये जे काम झालं ते काम तिकडे असणाऱ्या सत्तेत असणाऱ्या मंडळींनी जे केलं ते कसं गैर आहे हे दाखवण्याचा प्रकार या प्रस्तावामध्ये करण्यात आलेला आहे. अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सरकारला एक प्रश्न विचारू इच्छितो की मुंबई शहरामध्ये स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान अंतर्गत जे काम मुंबई शहरामध्ये सुरू होतं, झोपडपट्ट्यामध्ये भागाभागामध्ये स्वच्छता करण्याचं काम तिकडे असणाऱ्या मजदूर संस्था, बचत संस्था, तिकडे असणाऱ्या संस्था त्या करत होत्या. आणि मला आठवत आहे की 26 जुलैला जो महाप्रलय मुंबई शहरामध्ये आला आणि एका दिवसामध्ये मुंबई पूर्णपणे आडवी झाली होती, वापात झाली होती, याच मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि त्यावेळेच्या असलेल्या दत्तक वस्ती कामगारांनी मुंबई एका दिवसात उभी केली आणि तत्कालीन पंतप्रधानांनी मुंबईकरांना सल्यूट केला हा इतिहास आहे. आणि अशा वेळेला अशा संस्थांचं काम काढायचं, त्यांचा आर्थिक क्षमता आहे तिथे कंबरडं मोडायचं आणि कुठच्या तरी ठेकेदाराच्या घशामध्ये 1200 कोटी रुपयाचं काम 5 वर्षासाठी घालायचं हा घाट सरकार किंवा प्रशासक यांनी जो या ठिकाणी मांडलेला आहे त्याला पूर्णपणे माझा विरोध आहे. हे टेंडर जर काढलं असेल तर ते तात्काळ रद्द करा आणि सर्वसामान्य तिकडे असणाऱ्या बचत संस्था, मजदूर संस्था, महिला संस्था यांना तेच काम पुन्हा देण्याच्या दृष्टीने वाटल्यास नवीन नियम करा. आणि स्वच्छतेच्या बाबतीत ते जर काम व्यवस्थित होत नसेल तर तिकडे असणारा जेओ, तिकडे असणारा एओ, तिकडे असणारा इंजिनियर ते काय करतात आणि म्हणून त्यांच्यावरती कुठेतरी कटिबद्ध त्याने कारवाई करा आणि त्यांना सूचना द्या आणि हे काम करून घ्या आणि 1200 कोटीचं टेंडर रद्द करा अशी माझी मागणी आहे. सर बोलतो, मला बोलायचं आहे पण ते मंत्रिमंडळ साहेब, मी विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलतो, मी बसतो. नाही ना, बोला बोला बोला, तुम्ही बोला. नाही ना, मला विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलण्यासाठी माझे मुद्दे आहेत त्यामुळे मी दुसरा प्रस्ताव सुरू आहे. आता पहिला सुरू आहे, दुसरा नंतर, चार नंतर होणार आहे. प्रभू साहेब नाही, अजून बोला ना, अजून बोला, ऐकतो. तुमच्याकडे वेळ आहे, 5 मिनिटची वेळ आहे. मुद्दे लिहून घेतोय म्हटलं, बोला तुम्ही. तुमच्याकडे वेळ आहे, तुम्हाला बोलायचं असेल तर 5 मिनिट आणखी बोला तुम्ही. आता ते सांगतात बोला, मी तुम्हाला मदत करतोय. अहो मोजके राहिले तरी पुढच्या वेळेला इकडे भरलेलं असेल त्यावेळी तुमच्यावरती वेळ येईल की तिकडे मोजको कोण राहतो ते बघायची. असं एवढं इन्व्हायचं नसतं. हे राजकारण आहे. महाराष्ट्र जनता धडा शिकवेल ना त्यावेळेला कळेल. हे या ठिकाणी महाराष्ट्र की नेमकं काय होणार आहे ते समजलं का? बोला बोला. काय बोलायचं? सन्माननीय सदस्य नितेश राणेजी.